एकनाथ शिंदेच्या बालेकिल्ल्यामध्ये कल्याणमध्ये आज इंडिया आघाडीची सभा. रोहित पवार जितेंद्र आव्हाड करणार सभेला संबोधित. शरद पवार गटाला अपात्र करा. अजित पवार गटाची आक्रमक भूमिका. विधिमंडळामध्ये याचिका दाखल. लोकसभेपाठोपाठ राज्यसभेतही महिला आरक्षण विधेयक मंजूर. महिलांना 33% आरक्षण मिळण्याचा मार्ग मोकळा. विधेयकाच्या बाजूने 215 मतं. राहुल नार्वेकरांनी देशाचे महाधिवक्ते तुषार मेहतांची घेतली भेट. दिल्लीमध्ये विधानसभा अध्यक्षांकडून घटना तज्ज्ञांच्या भेटीगाठी. आमदारांच्या पात्रतेवरून हालचालींना वेग येण्याची शक्यता. आमदारांच्या पात्रतेवरून अधिकृत माहिती येत नाही तोपर्यंत बोलणं योग्य नाही. मंत्री शंभूराजे देसाई यांची प्रतिक्रिया. शहाण्याला शब्दांचा मार. कोर्टानं फटकारल्यानंतर जाग आली. नार्वेकरांकडून न्यायाची काय अपेक्षा करणार. अरविंद सावंतांची विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांवर टीका. रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर मनोज जरांगे पाटील अंतरवली सराटी गावमध्ये दाखल. मनोज जरांगेंच्या साखळी उपोषणाला पुन्हा सुरुवात. तर सरकारला 40 दिवसांचा अल्टिमेटम. धनगर आरक्षणाबाबत सरकार सकारात्मक असल्याची मुख्यमंत्री एकनाथ शिंदेची प्रतिक्रिया. तर इतर कुठल्याही समाजाचं आरक्षण कमी होऊ नये ही सरकारची भूमिका असल्याचंही वक्तव्य. उपचार सुद्धा घेणार नाही. आमरण उपोषण सुरूच राहणार. सुरेश बांगर यांची भूमिका. नगरच्या चौंडीमध्ये धनगर नेते सुरेश बांगर यांचं 17 दिवसांपासून उपोषण सुरू. सुरेश बांगर यांची तब्येत बिघडली. आरोग्य अधिकाऱ्यांची माहिती. पोलीस आणि डॉक्टर करत आहेत रुग्णालयामध्ये भरती होण्याची विनंती. डॉक्टरांच्या विनंतीनंतरही बांगरांचं रुग्णालयामध्ये भरती होण्यास नकार. फटाकेबंदीवर आज कोर्ट निर्णय देणार. फटाक्यांच्या संपूर्ण बंदीला विरोध असलेल्या याचिकेवर लागणार निकाल. फटाके उत्पादकांनी संपूर्ण फटाकेबंदीच्या विरोधात केली आहे याचिका. आदित्य ठाकरे आज मध्य प्रदेशच्या दौऱ्यावर. मध्य प्रदेशमध्ये आदित्य ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये शिवरायांच्या पुतळ्याचं आज अनावरण होणार. नाशिकमधील कांदा लिलाव आज सलग तिसऱ्या दिवशी बंद. तर व्यापारी बैठकीमध्ये येत्या 2 दिवसांमध्ये तोडगा निघण्याची शक्यता. आजही 75% महिला आमदार खासदार आणि लोकप्रतिनिधी या क्रियाशील नसून त्यांचे पतीच सर्व काम पाहतात. महिला आरक्षणावर बच्चू कडू यांची खोचक टीका. बच्चू कडूंच्या वक्तव्याशी मी सहमत नाही. पहिल्या 5 वर्षांमध्ये पुरुषांचा वावर होता पण कालांतरानं सक्षम महिला राज्यकारभार चालवत आहेत. बच्चू कडूंच्या विधानावर फडणवीसांची प्रतिक्रिया. भाजपा शाब्दिक खेळ करत असून आरक्षणाबाबत ते गंभीर नाहीत. रोहित पवारांची भाजपवर कडाडून टीका. उद्धव ठाकरेंनी कोकणी माणसाला भिकेला लावलं तर मुंबईच्या माणसाला मुंबई बाहेर फेकण्याचं कामही केलं. रामदास कदम यांची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका. आदित्य ठाकरेंवर बोलणार नाही. त्यांची तेवढी उंची नाही. रामदास कदम यांची टीका. तर संजय राऊतांवरही कदम यांच्याही सडकून टीका. जळगावात उबाटा पक्षाला उफाटा पक्ष म्हणत शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा प्रमुखांनी ठाकरे गटाला डिवचलं. ठाकरे गटाच्या बैठकीला केवळ 50 खुर्च्या तर आमच्या बैठकीला 500 खुर्च्या असाही टोला लगावला. शरद पवार यांच्यावर बोलणारे राजकारणातून संपले आहेत मात्र शरद पवार अशांकडे लक्ष देत नाहीत. गोपीचंद पडळकरांच्या टीकेवर बोलताना आमदार शशिकांत शिंदेचं वक्तव्य. अमरावती लोकसभेवरून नवनीत राणा आणि बच्चू कडू यांच्यामध्ये संघर्ष पेटण्याची शक्यता. लोकसभेच्या 2 तर विधानसभेच्या 15 जागा बच्चू कडू लढवण्याची तयारी. कोविड काळामधील कथित खिचडी घोटाळा प्रकरणी सुरज चव्हाण आणि अमोल किर्तीकर यांच्या अडचणीत वाढ. दोघांच्या खात्यामध्ये खिचडीचे पैसे आल्याचं तपासामध्ये निष्पन्न झाल्याची सूत्रांची माहिती. पुणे दौऱ्यावर असताना देवेंद्र फडणवीसांकडे तरुणांची एमपीएससी जागा भरण्यासंदर्भात मागणी. जागा भरण्याची फडणवीसांसमोर घोषणाबाजी. फळबाग लागवड योजनेतून ठिबकऐवजी खतांसाठी 100% अनुदान मिळणार. ठिबकसाठी अनुदान देण्याची धनंजय मुंडेंनी केलेली घोषणा. 100 कोटींची अर्थसंकल्पीय तरतूद. राज्य सरकारचा निर्णय. शिवसेना खासदार श्रीकांत शिंदेची दिल्ली लोकसभेत. चांद्रयान 3 यशावर खास कविता. कवितेतून शिंदेंनी केलं इस्रोसह मोदींचं अभिनंदन. पंतप्रधान मोदींच्या 2024 महाविजयाचे शिलेदार बना. पुण्यामध्ये कार्यकारिणीच्या बैठकीमध्ये 52 पदाधिकाऱ्यांना सूचना. पुण्यामध्ये माजी शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांच्या बॅनरशी चर्चा. मुळीक यांचा नवीन संसदेच्या फोटोसह स्वतःचा फोटो. जगदीश मुळीक पुणे लोकसभेसाठी भाजपकडून इच्छुक असल्याची चर्चा. अंकिता पाटील ठाकरे यांची पुणे जिल्हा भाजप युवा मोर्चाच्या अध्यक्षपदी निवड. पुणे जिल्हा भाजपचे अध्यक्ष वासुदेव काळे यांच्याकडून निवड जाहीर. आज वैद्य शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ कोल्हापूर दौऱ्यावर. सकाळी 11 वाजता जिल्हा मध्यवर्ती बँकेला देणार भेट. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आज छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर. भटके विमुक्त कृती समितीच्या बैठकीला विजय वडेट्टीवार राहणार उपस्थित. गडचिरोलीच्या कुरखेडामध्ये मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांची बैठक सुरू असतानाच बत्ती गुल. संतापलेल्या आत्राम यांनी अधिकाऱ्यांना घेतलं फैलावर. तरीही वीज न आल्यानं मोबाईलवर आटोपली बैठक.
नाटकोपरच्या असलफामध्ये एका कारचालकाने नागरिकांच्या अंगावरून नेली कार, तर एका बांधकाम सुरू असलेल्या पुलालाही दिली धडक, पोलिसांनी घेतलं चालकाला ताब्यात. पुण्याच्या खेडशिवापूर परिसरातून इंटरनेट केबलची चोरी करणारे आरोपी जेरबंद, आरोपींकडून 70,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त. नवी मुंबईतल्या श्री खांदेश्वर महादेव मंदिरातील दानपेटीवर चोरट्यांचा डल्ला, चोरीची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद. वडाळा शिवडी परिसरात 3 आरोपींकडून 4 किलोहून अधिक चरस जप्त, अंमली पदार्थ विरोधी कक्षाच्या वांद्रे युनिटची कारवाई, 1,43,00,000 रुपयांची चरस आहे ते जप्त करण्यात आलंय. अमरावतीच्या दर्यापूरमधील थिलोरी इथे मुसळधार पावसामुळे लेंडी नाल्याला पूर, गावामध्ये पाणी शिरल्यानं ग्रामस्थांची तारांबळ. धुळे तालुक्यामध्ये शेतीसाठी वरदान ठरणारे लहान मोठे बंधारे बांधले, शेतकऱ्यांमध्ये समाधान, मात्र अजूनही शेतकऱ्यांना दमदार पावसाची अपेक्षा. वर्ध्यामध्ये विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस, तर आजही येलो अलर्ट दिल्यानं शेती कामांचा खोळंबा. अहमदनगरच्या कोल्हारमध्ये संध्याकाळनंतर पावसाची जोरदार हजेरी, उकाड्यानं हैराण झालेल्या नागरिकांना मोठा दिलासा. पुण्याच्या भोर तालुक्यामधल्या ब्रिटिशकालीन भाटघर धरण ओव्हरफ्लो, 3014 क्युसेकनं नीरा नदी पात्रामध्ये पाण्याचा विसर्ग, नदीकाठच्या लगावांना सतर्कतेचा इशारा. पुण्याच्या पानशेत खोऱ्यामधील पावसामुळे खडकवासला धरण क्षेत्रामध्ये वाढ, खडकवासला धरण साखळीमध्ये 0.5 TMC भर. धाराशिव जिल्ह्यामधील 206 प्रकल्पांमध्ये केवळ 10% जिवंत पाणी साठा उपलब्ध, सर्व प्रकल्पातील पाणी हे केवळ पिण्याकरता आरक्षित करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश. जळगावातील एरंडोलच्या उतराणमध्ये शेकडो विद्यार्थ्यांसह ग्रामस्थांचा प्रांताधिकारी कार्यालयावर मोर्चा, जात प्रमाणपत्र मिळत नसल्यानं टोकरे कोळी समाजाचे शेकडो विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित. आदिवासी विकास विभागाच्या क्षमता चाचणीला अनेक शिक्षक गैरहजर, त्यांना पुन्हा परीक्षेची एक संधी देण्यात येणार असून यावेळेला गैरहजर राहणाऱ्या शिक्षकांवर होणार शिस्तभंगाची कारवाई, आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित यांचा इशारा. नवी मुंबईमधल्या झोपडपट्टी क्षेत्रामध्ये पहिल्या झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण योजनेला मान्यता, झोपडपट्टीच्या बायोमेट्रिक सर्व्हेला सुरुवात, ऐरोलीमधील चिंचवाडा विभागातून एसआरए योजनेचा प्रारंभ. लोणावळा पर्यटन विकासासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल 1 महिन्यामध्ये तयार करा, उपमुख्यमंत्री अजित पवारांचे निर्देश, पर्यटन प्रकल्पासाठी निधी उपलब्ध करून देण्याचं अजित पवारांचं आश्वासन. देवानंद यांच्या जीवमधील बंगल्याची 400 कोटींना विक्री, बंगल्याच्या जागी लवकरच 22 मजली आलिशान टॉवर उभारण्यात येणार. ठाण्यामध्ये साळेकर कुटुंबाकडे 107 वर्षांपासून गौराईची स्थापना, गौरीला परंपरागत शृंगार करत कुटुंबातील मुली महिला खेळतात पारंपरिक मंगळागौरीचे खेळ. वसईमध्ये गौरीचं वाजत गाजत आगमन, महिला पारंपरिक वेशभूषा परिधान करून गौरीच्या आत्मसन्मानाने सहभागी. पुण्याच्या भोरमध्ये घरोघरी गौराईचं मोठ्या उत्साहात स्वागत, ताट आणि चमचा वाजवत पारंपरिक पद्धतीनं घरोघरी गौरीची स्थापना, महिला वर्गामध्ये प्रचंड उत्साह. श्रीमंत दगडूशेठ गणपती समोर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लीन, फडणवीसांच्या हस्ते बाप्पाची महाआरतीही संपन्न. पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या मंडळाला फडणवीसांची भेट, मंडळाच्या वतीनं फडणवीसांना देण्यात आली अयोध्येतील राम मंदिराची प्रतिकृती. भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांच्या हस्ते TV9 मराठीच्या बाप्पाची आरती, धनगर आरक्षण मिळावं आणि राज्यामध्ये पावसाचं संकट दूर व्हावं अशी पडळकरांची बाप्पाकडे प्रार्थना. किंग खान, शाहरुख खान, लालबागच्या राजाच्या चरणी लीन, यावेळेला शाहरुख खान सोबत त्याचा छोटा मुलगाही उपस्थित. कृषी मंत्री धनंजय मुंडे देखील लालबागच्या राजाच्या चरणी नतमस्तक, राज्यातील शेतकऱ्यांवरील संकट दूर व्हावं अशी बाप्पाकडे केली प्रार्थना. राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार देखील लालबागच्या राजाच्या चरणी लीन. ठाकरे गटाचे नेते मिलिंद नार्वेकर देखील लालबागच्या राजाच्या चरणी नतमस्तक. लालबागच्या राजाला प्रचंड गर्दी, गर्दीला आवरायला पोलीस का नाहीत असा सवाल उपस्थित, लालबागच्या राजाची गर्दी आवरण्यासाठी नियोजनाचा अभाव. लालबागच्या राजाच्या चरणी भाविकांकडून 60,62,000 रुपयांची रोकड दाग, काल दिवसभरात 183.480 ग्रॅम सोनं आणि 6,222 ग्रॅम चांदी भाविकांकडून अर्पण. मुंबईतील चेंबूरच्या मनसेच्या माऊली तोरवेंच्या घरगुती गणपतीसाठी साकारला इशाळवाडीचा देखावा, देखाव्याच्या माध्यमातून इशाळवाडीच्या दुर्घटनेवरून सरकारवर टीका. कल्याणमधील ठाकरे गडाचा लोकशाहीचा देखावा लोकांसाठी खुला, देखाव्याच्या माध्यमातून शिवसेना ठाकरे गडाचा भाजपावर निशाणा. पुण्यात नांदेड सिटीमध्ये राष्ट्रवादी सांस्कृतिक विभागाचे प्रदेशाध्यक्ष बाबासाहेब पाटलांनी राजकीय अनोख्या देखाव्याची प्रतिकृती उभारली, यात अजित पवारांचा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतानाचा देखावा साकारण्यात आला. गणेशोत्सवाच्या निमित्तानं चंद्रपूरच्या घोगोस शहरामध्ये सर्वधर्मीय आरतीचं आयोजन, मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीमध्ये हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, शीख आणि बौद्ध धर्मातील प्रमुख लोकांनी केली एकत्र आरती.
चिपळूणमध्ये साकारला वटसावित्रीचा आकर्षक देखावा. खेरडीचा राजा विठ्ठलवाडी गणेश मित्र मंडळाने साकारला खराखुरा देखावा. बारामतीच्या कमल भापकर यांनी गौराई समोर साकारला चांद्रयान लँडिंगचा देखावा. हा अद्भुत देखावा पाहण्यासाठी होती बघ्यांची गर्दी. पुण्यात श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या दर्शनासाठी गणेश भक्तांची गर्दी. गणेश भक्तांसाठी दगडूशेठचा देखावा 24 तास खुला. गणेशोत्सवात दगडूशेठ समोरील शिवाजी रोड वाहतुकीसाठी बंद. पुण्यात तृतीय पंथीयांकडून श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची आरती. 100 तृतीय पंथीयांच्या हस्ते करण्यात आली बाप्पाची आरती. नाशिकमध्ये खगोलप्रेमींना साकारली हुबेहूब चांद्रयानाची प्रतिकृती. राहुल शिंपी यांनी देखाव्यातून दिली खगोलशास्त्राची माहिती. ठाण्याच्या बदलापूरमध्ये गणपती बाप्पासह उंदीर मामांचं योगासन. योगाचं महत्व सांगण्याचा नरेकर कुटुंबाचा प्रयत्न. नाशिकच्या इगतपुरीमधल्या महात्मा गांधी हायस्कूलच्या गणरायाचं विसर्जन. विसर्जन मिरवणुकीमध्ये लेझिमच्या तालावर विद्यार्थी शिक्षकांनी धरला ठेका. चिपळूण पोलिसांचा बाजारपेठेमध्ये रूट मार्च. सर्व संवेदनशील भागामध्ये काढला रूट मार्च. जळगावमध्ये वय उलटून गेलेल्या प्रौढांसाठी रात्रीची शाळा भरणार. मुंबईस्थित टाटा सामाजिक विज्ञान संस्थेच्या नवभारत साक्षरता अभियानांतर्गत रात्र शाळा प्रकल्प. जळगावातील मनपा जिल्हास्तरीय फुटबॉल स्पर्धेमध्ये पोद्दार स्कूलला विजयाचे दुहेरी मुकुट. 14 वर्षातील स्पर्धेमध्ये पोद्दार इंटरनॅशनल शाळेनं पटकावले विजेतेपद.